अभिमानाचे आयुष्याचे सार्थक करते देशासाठी मरणे देशभक्तीचे उधाण ज्या हृदयाच्या दर्याला सारी दुनिया सलाम करते त्यांच्या शौर्याला धर्म शौर्य कर्म शौर्य प्राण शौर्य शौर्य अमानुष आणि पूर्वीच्या काळी दरोडेखोरांची अनेक गावांवर दहशत होती. टोळीनं मिळून लोकांना लुटण्याचा प्रकार तसा जुनाच. चंबळच्या डाकूंची दहशत ही ते टोळीत असल्यानं अधिक होती. चुकीच्या कामासाठी असेल पण एकीचं बळ दिसून येत होतं. काळ बदलला तशा चोऱ्या करण्याच्या पद्धती बदलल्या. शहरात टोळीनं एकत्र लूट माजवण्याचे प्रकार कमी झाले. ज्वेलरी शॉपसारखी मोक्याची ठिकाणं सोडली तर टोळीनं एकत्र चोरी करणं शहरात दिसून येत नव्हतं. अर्थात ह्याला काही अपवाद ठरले. उदाहरणच द्यायचं झालं तर चड्डी बनियान गँग. सर, हमारे बिल्डिंग में 3 घरों में चोरी हुई है. वॉचमैन की हालत देख के कोई तैयार नहीं हो रहा था कंप्लेन करने के लिए. त्या चड्डी बनियान गँगचे किस्से त्याने इतर वॉचमॅनकडून ऐकले. ती माणसं कुणाला जिवंत सोडत नाही. सरथ चड्डी बनियान गँग इथेही ऍक्टिव्ह होते. चड्डी बनियान गँग हा काय प्रकार आहे साहेब? हे लोक चोरी करताना अंगावर फक्त चड्डी आणि बनियान घालतात. मी सिनियर इन्स्पेक्टर गुणाजी सावंत. मी सन 1988 पोलीस दलामध्ये भरती झालो आणि ट्रेनिंग वगैरे संपून 1989 मुंबईमध्ये ॲज अ सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झालो. मुंबईमध्ये पोस्टिंग केल्यानंतर मला क्राईम ब्रँचमध्ये 1998 पोस्टिंग मिळाली. मी क्राईम ब्रँचमध्ये असताना भरपूर गँगस्टर पकडले. छोटा शकील, छोटा राजन, दाऊद गँगचे खूप गँगस्टर पकडले. जवळजवळ 150 गँगस्टर मी पकडले त्यावेळी. 1998 मी महाराष्ट्र पोलीस स्टेशनला ॲज अ सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत होतो. चड्डी बनियान आणि गँग आणि ह्या म्हणजे माझा फारसा संबंध आला नव्हता बरेच वर्ष. परंतु मी इथे बोरिवली पोलीस स्टेशनला आलो आणि अचानक एक दिवशी पहाटेच्या दरम्याने MHB पोलीस स्टेशनच्या हद्दीत चड्डी बनियान गँगने एक अटेम्प्ट केला होता. त्यामुळे ही माहिती मिळेल की त्या अगोदर त्यांनी मीरा रोड वगैरे त्या भागात सुद्धा चड्डी बनियान गँगने अटेम्प्ट केले होते किंवा चोऱ्या केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती की ते आता आमच्या इकडे बोरलीकडे सुद्धा सरकतील. माझ्या स्टाफचे 2 कॉन्स्टेबल होते. एक सावंत नावाचा कॉन्स्टेबल आणि एक कलाल नावाचा कॉन्स्टेबल होता. त्यांच्यावरही या चड्डी बनियान गँगने असेच वार करून त्यांनाही जीवे ठार मारलेलं होतं.
ते दोन मारेकरी चड्डी आणि बनियानवर आले होते अशी इन्फॉर्मेशन मिळाली. याचा अर्थ चड्डी बनियान गँग इथे ऍक्टिव्ह होते. चड्डी बनियान गँग हा काय प्रकार आहे साहेब? हे लोक चोरी करताना अंगावर फक्त चड्डी आणि बनियान घालतात आणि दुसरं म्हणजे हे लोक गँग बनून मगच लोकांना लुटतात. पण साहेब, त्यांनी आपल्या कमांडर हल्ला का केला? त्याचं असं आश्चर्य वाटतंय मलाही. खरं तर पोलीस अटक करायला आल्यानंतर त्यांना पळवून लावण्यासाठी काही गुन्हेगार ही असली मेथड वापरतात. पण पवार तर रुटीन राऊंडवर होते, ते कोणालाच अटक करायला गेले नव्हते, तरी हा प्रकार घडला. आपण लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत असतो आणि इथे आपल्या सुरक्षेची अशी बोंब आहे. आपल्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर लोकांवर होणारे हल्ले आपण कसे काय वाचवणार आहोत? नाही काय झालं तरी या गँगची मला पूर्ण माहिती हवी. हे लोक कुठून आले, मुंबईत कुठे राहतात, सगळं. जी सर. तू ती माहिती गोळा कर, मी त्या कॉलनीतल्या वॉचमनला भेटून देतो. हां, आणखीन एक, त्या दोन हवालदारांचे पत्ते मला दे, त्यांच्या घरी जाऊन येतो. आणि तू डॉक्टरांना फोन कर, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हायला हवे. ओके चल. परब, तू काळजी कर नको. हां, घे पाणी घे. आपण पोलीस कंप्लेंट करू, टेन्शन घेऊ नको. अरे बरं वाटतंय ना, काळजी करू नकोस. आम्ही लवकरच पकडू त्यांना, त्यांच्या चुकीची शिक्षा त्यांना नक्की मिळणार. मला फक्त एक सांग, ते जे चोर आले होते ते चड्डी बनियानमध्ये होते का? हो सर. बरं, ते आले हे तुला कधी कळलं? खरं सांगायचं म्हणजे. बोल बोल बोल. ते कधी कुठून आले मला काहीच कळलं नाही साहेब. मी कॅबिनमध्ये ते पाण्याचं मशीन चालू करायला गेलो होतो. मी तिकडून परत गेटवर येईपर्यंत मला 4-5 जण विंगमधून बाहेर पडताना दिसले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तो साहेब त्यांनी मला दगडाने मारलं साहेब. दगडाने? अरे ते दगड गोळा करेपर्यंत तू काय करत होतास? सोसायटीतल्या इतर लोकांना बोलवायचं ना तोपर्यंत. साहेब, त्यांनी दगड बनियानमध्ये लपून आणले होते साहेब. अच्छा, बरं मग त्यांनी मला बांधलं. पण राऊंडवर पोलीस आले, त्यांना मी बघितलं, मला बरं वाटलं. पण तरी पण त्यांनी एवढं सगळं होतं आणि तुमच्या सोसायटीतल्या कोणालाच काय कळत नाही. साहेब, अवत्या पाटलाच घरी लग्न होतं. हां, सोसायटीतले सगळे लोक विराला लग्नासाठी गेले होते. बरं, ते जे कोण आले होते त्यांचं वर्णन करू शकतोस तू? सांग. चड्डी बनियान गँग इथे सुद्धा ऍक्टिव्ह झालेले वाटते. आपल्या एरियात सुद्धा सेम केस घडली आहे. म्हणजे सर? त्या दिवशी युपीमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल आपल्याच डिपार्टमेंटमधल्या एका PI कडून एक किस्सा ऐकला होता. तिथे सुद्धा असंच घडलं होतं. काही चड्डी बनियान घातलेल्या लोकांनी तिथल्या बऱ्यापैकी रिकाम्या असलेल्या वस्तीवरती लूट माजवली होती. त्या वस्तीतले लोक देवदर्शनाला गेले होते, तेव्हा या गँगने त्यांची घरं फोडून त्यांच्या घरातली लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लुटले होते. पण साहेब, ती लोकं हीच असतील? चड्डी बनियानवर येऊन लूट माजवणं हा दोन्हीमधला कॉमन पॉईंट आहे, त्यामुळे त्यावरून तरी तीच गँग असण्याची शक्यता वाटते. किंवा त्या गँगमधली काही लोकं असतील. साहेब, UP-मधली गँग इथंपर्यंत आली? गुन्हेगारांना एरियाचं बंधन नसतं, त्यांचा मतलब असतो तो फक्त गुन्हा करण्याशी. आता प्रश्न हा उरतो की हे लोकं मुंबईत राहतात कुठं, कारण हे मुंबईतले रहिवासी नाही एवढं नक्की. मग यांना आता मुंबईत आसरा कोण देत आहे? साहेब, माझ्याकडे खबर आहे. राजू, त्याच्याकडे नक्कीच ताजी खबर असणार आहे. गुड.
ह्यांची एक मोडस ऑपरेंडी बघितली होती. तर हे त्यांच्या गावावरनं सगळे हे प्लॅन करून निघतात की मुंबईला किंवा एक एरिया सिलेक्ट करा, आपल्याला इकडे जाऊन आपल्याला ही कांड करायची आहे. येतात मुंबईत तर त्यांचे नातेवाईक बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये त्यांच्या वस्त्या वगैरे असतात, ते दूरदूरचे नातेवाईक असतात, त्याही असे झोपडपट्टीत किंवा असं रस्त्याच्या कडेला वगैरे राहणारे लोक आहेत. त्यांचे ते फुलं वगैरे विकतात, फुगे विकतात सिग्नलला, तर त्यांच्याजवळ हे येऊन राहतात. तर आम्ही ठरवलं होतं काल जर एम एच बीला बाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये आले तर आज बोरिवलीमध्ये सुद्धा एंटर होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना नाईट ड्युटीच्या अंमलदारांना सर्वांना अलर्ट करून ठेवलं होतं, सर्वांना सूचना दिल्या होत्या, सर्वांजवळ वेपन्स होती, पेट्रोलिंगचे पॉईंट ठरलेले होते, नाकाबंदीचे पॉईंट ठरलेले होते की जेणेकरून त्यांना एंटर करायला द्यायचं नाही बोरिवलीमध्ये. जुना पडा कुठे माहित नाही माझ्या नाही का. साहेब दोघे एकदम काठीसारखे बारक होते, पण साहेब आणखी जे दोघे होते साहेब ते एकदम असे हट्टेकट्टे होते साहेब. पण साहेब अजून एक गोष्ट, ती जी भाषा बोलत होती साहेब ती मराठी होती पण वेगळी वाटत होती साहेब, काही समजत नव्हती. पण साहेब त्यांच्या सगळ्यांच्या हातात काळा धागा होता साहेब. एखादी चुकीची गोष्ट करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभी राहणारी एवढी माणसं असतील या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. समाजविरोधी कृत्य करणाऱ्या माणसांच्या विरोधात एक समाज उभा का असतो हा प्रश्न भेडसावतो. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत यांना सुद्धा ह्याच प्रश्नानं वेड लावलं असेल, पण एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यानं सावंत अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी त्या माणसाला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. एवढं होऊन सुद्धा ही माणसं थांबली नाहीत. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी दरोडे घातले. त्यांची कामाची पद्धत सगळ्यांना चक्रावून टाकणारी होती. सोसायटीची पिकनिक म्हणजे यायलाच हवं, नाहीतर तुम्ही सगळे मला दरवेळी मीटिंग मध्ये ऐकवत राहणार. पण काय हो काळे, रात्री 12 वाजेपर्यंत तरी परत येऊ ना. अरे हा उद्या ऑफिस आहे माझ, दांडीने वारता येणार.
ए कौन है तुम्ही चोरी कर ए थांब चोर चोर ए थांब ए चोर चोरी करताना किंवा त्यानंतर सुद्धा आपण कधीच पकडले जाऊ नये यासाठी प्रत्येक चोर आपल्या परीनं काळजी घेत असतो. चड्डी बनियान गँगवाल्यांचं टेक्निक किंवा पोलिसांच्या भाषेत मोडस ऑपरेंडी म्हणजे अंगाला आणि हाताला तेल लावणं, जेणेकरून आपण सहजासहजी कोणाच्या हाती लागणार नाही. चड्डी बनियान गँगवाले हे सुरुवातीला फक्त लोकांना लुटायचा धंदा करायचे, पण त्यानंतर मात्र त्यांची हिंमत वाढली आणि त्यांना विरोध करणाऱ्या लोकांवर त्यांनी अमानुष वार करणं सुद्धा सुरू केलं आणि ते जे काही करायचे ते अतिशय क्रूरपणे करू लागले. जवळच रेल्वे लाईन आहे, याला त्या रुळावर फेकून द्या. चिरला गेला पाहिजे म्हणजे उद्या याच्या तुकड्या सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. हे एवढं हुंकारनं ते शेवटच, म्हणजे उद्यापासून आपल्या विरोधात कोणी आवाज नाही केला पाहिजे. जयला मालाड पोलीस स्टेशनच्या एक पवनबाग म्हणून एरिया आहे, तिथल्या वॉचमनला त्यांनी मारून कंबळमध्ये रोल करून त्यांची बॉडी रेल्वे ट्रॅकमध्ये टाकलेली होती. ती मर्डर केस जवळजवळ आम्ही एक महिन्यानंतर डिटेक्ट केली होती ह्या चड्डी बनियान गँगच्या मेंबर्सना पकडून. सर प्लीज मुझे माफ कर दो सर, सर प्लीज मुझे माफ कर दो सर, प्लीज सर प्लीज प्लीज सर सर प्लीज मैं किसी को कुछ नहीं बताऊंगा सर, प्लीज मुझे माफ कर दो सर, मैं आपके पैर पड़ता हूं सर, मुझे माफ कर दो, मैं किसी को कुछ नहीं बोलूंगा सर, सर प्लीज सर प्लीज सर प्लीज मुझे माफ कर दो, मैं किसी को कुछ नहीं बोलूंगा सर, सर मैं आपके पैर पड़ता हूं सर, मुझे माफ कर दो सर प्लीज सर, नहीं सर प्लीज मुझे माफ कर दो सर, प्लीज मैं आपके पैर पड़ता हूं सर, प्लीज मुझे माफ कर दो, मैं किसी को कुछ नहीं बताऊंगा सर, प्लीज. तुमची तक्रार मी नोंदून घेतली आहे, त्यांना लवकरात लवकर पकडण्याचा प्रयत्न करू. काल रात्री घटना घडली नाही, मग त्याच वेळेस सांगितलं असतं तर? कमलेश साहेब, अहो आमचा वॉचमन इतका घाबरला की तो सकाळी सुद्धा सांगायला तयार नव्हता. काल जे घडलं त्याचं खूप टेन्शन आलं त्याला. अहो साहेब, त्या भीतीने ताप आलाय त्याला. त्या चड्डी बनियान गँगचे किस्से त्याने इतर वॉचमॅन कडून ऐकले. ती माणसं कुणाला जिवंत सोडत नाही, त्यांच्या विरोधात आवाज उठवणारा तर नाहीच नाही, आणि त्यांना ओळखणं सुद्धा कठीण आहे. साहेब, सर हमारे बिल्डिंग में 3 घरों में चोरी हुई है. वॉचमॅन की हालत देख के कोई तयार नहीं हो रहा था कंप्लेन करने के लिए. वो तो किसी तरह इन लोगों को मना कर लेकर आया हूं. गुड, वेरी गुड.
चांगली गोष्ट केलीत तुम्ही. एक कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून तुम्ही पुढे आलात आणि इतर सगळ्यांना पण घेऊन आलात. गुड. उन लोगों की वजह से हमारी जान को खतरा हो सकता है सर. आप टेंशन मत लो. पुढचे काही दिवस तुमच्या बिल्डिंगच्या आसपास हवालदार असणार आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे ती चड्डी बनियान गँग आपला एरिया परत रिपीट करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी, त्यांच्या विरोधात कोणी तक्रार केली किंवा नाही केली त्याचा त्यांना काही फरक पडत नाही. त्याला कसलाही दगाफटका न करता ते आपलं काम पुढे करत असतात. पण साहेब, आमचं ते सामान गेलं आहे चोरीला, त्याचं काय? अहो, त्यांना पकडलं की तुमचं सामान पण मिळेलच की. आणि त्यांना पकडण्यासाठी आम्ही खूप जोराची तयारी केली आहे. आज ना उद्या त्या चड्डी बनियान गँगला आम्ही नक्कीच पकडू. काही काळजी करू नका, ती गँग लवकरात लवकर पकडली जाईल. विश्वास ठेवा आमच्यावर. या तुम्ही. मोरे, या चड्डी बनियान गँगवाल्यांविषयी वाचलंय मी. हे मूळचे उस्मानाबादचे. त्यांना इथे पकडणं कठीण असलं तर आपण त्यांच्याच गावात जाऊन त्यांना पकडलं तर चोरी करून लूटमार करून हे घरी परत जातातच. मग आपण त्यांच्याच घरात शिरून त्यांना उचललं तर? ह्याच गावचा हा माणूस. कुठं राहतो सांग. ह्याच्या एवढं महत्वाचं काम आहे आमचं. अहो, हा माणूस तुमच्याच गावचा आहे. जर तुम्ही पत्ता नाही सांगितला ना तर ह्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे. अहो दादा, तुम्हाला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला आहे. मी बऱ्याच वर्षापासून या गावामध्ये राहत आहो पण या माणसाला कधी मी बघितलेलंच नाही. सर, त्यांच्यापैकी कोणीच त्या गँगबद्दलांना ओळखत नाही आहे. असं कसं शक्य आहे? या सगळ्यांचा पत्ता मी एका खास सोर्सकडून मिळवला आहे. आजपर्यंत माझ्या सर्व्हिसमध्ये तिथून मिळालेली माहिती मला आजपर्यंत कधी चुकीची मिळाली नाही. मग ह्या खेपेला असं कसं झालं? सर, मग आता काय करायचं? मला तर वाटतं या गाववाल्यांना विचारत बसण्यास काही अर्थ नाही. गाववाले पण या गँगमध्ये सामील आहेत. प्रत्यक्षरित्या नाही पण हे असं अप्रत्यक्षरित्या हे लोक मदत करत असतील त्यांना. सर, मग आता काय करायचं? ह्यांच्यापैकी जर कोणीच काय सांगायला तयार नसेल तर आपल्याला माघार घ्यावं लागेल सर. नाही, या चड्डी बनियान गँगविषयी माहिती काढल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही. तुम्ही तुमचे वेपन्स तयार ठेवा. पण सर, नेमकं काय करायचं आहे? या गावातल्या प्रत्येक घराची झडती घ्यायला हवी. अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ेगी. प्रत्येक घर शोधूया जाना आणि शोधून काढूया. ओके सर. यातला एक जरी सापडला ना तरी सोडायचं नाही त्याला. जर त्यांनी अटॅक केला तर आपण काउंटर फायरिंग करायची. समजलं? यस सर. चला. हे लोक ज्यावेळी अशी कामं करतात आणि ज्यावेळी गावी जातात तर ते डायरेक्ट आपल्या घरी जात नाहीत, तर ते अगोदर जंगलात जाऊन राहतात. मग त्यांच्या ते घरी समजतं, फॅमिलीला समजतं की नवरा माझा आलेला आहे काम करून. घरी माहिती असतं की हे कुठल्या काम करून आलेले आहेत ते. मग त्यांच्या त्या बायका वगैरे जे काही घरचे मेंबर्स आहेत ते त्यांना जंगलात भेटायला जातात. मग ते एक 10-15 दिवस ते जंगल सोडत नाहीत, जंगलातच मुक्काम करतात. गावातून त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन मिळत असतात, कोण पोलीस कुठले आलेत का आम्हाला चौकशीला, बाहेरचे कुठले पोलीस आलेत का, कुठल्या टीम आल्या आहेत का, हे सगळं ते बघत असतात. आणि आमचं कसं असतं, समजा एखादा ऑफेन्स झाला की आम्ही 2-4 दिवसामध्ये 8 दिवसाच्या आतमध्येच तिथे जाऊन पोचतो. पण त्यावेळी हे जागेवरच नसतात. त्यावेळी हे जरी गावी जरी गेले तरी कुठेतरी जंगलात असतात. संत्या, लेखा, तुला तो रखवालदार आठवतो का? रम्या, आपला रखवालदाराशीच संबंध येतो रे. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठलंही काम करून आपण परत जात नाही. त्यांना सलामी देऊन जावं लागतंच बाबा. एकदम बरोबर बोलला संत्या. मला अजून पण आठवतो तो रखवालदार मुंबईचा. आपल्याला बघून तो चड्डीतच शमायला. पण ह्या वेळेच पोलीस जाम चिवट दिसतंय. 2 टायमाला येऊन गेलं, काय घावलं नाही तरी बी आलं. काळजी नका करू रे, जातील ते. आपल्या गावात राहणं एवढं सोपं आहे. अरे, आपण तर त्यांना त्यांच्याच गावात राहणं अवघड केलंय. येळेवर आलं बघा, पोटात फार तुकडा पडलं. या काढ लवकर.
इकडे भूक लागली आहे. पोलिसांनी चड्डी बनियान गँगला पकडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण काही केल्या ते हाती येत नव्हते. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुद्धा ही गँग हाती लागत नव्हती. 2016 सुरुवातीलाच या गँगनं कल्याणमध्ये एका सोसायटीत दरोडा घालून त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं एका वयस्कर वॉचमनला सुद्धा मारलं. या सगळ्यात एक गोष्ट मात्र झाली, बिल्डिंगच्या CCTV ही घटना कॅप्चर झाली आणि पहिल्यांदा त्यांचे चेहरे पोलिसांना दिसले. त्यांना आशेचा किरण दिसला, कारण ह्यापूर्वी पोलिसांनी फक्त त्यांचं वर्णन ऐकलं होतं. चेहरा दिसल्यानं आता शोध मोहीम अजून कडक करता येईल असं पोलिसांना वाटत होतं, पण त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. चड्डी बनियान गँगच्या माणसांना पकडणं केवळ अशक्य झालं होतं. मुळात ही माणसं असं का वागत असतील? पोटातली आग अनावर झाली आणि अन्नाचा एक कणही मिळाला नाही की एखादा सज्जन माणूस सुद्धा दुसऱ्याच्या हातचा घास चोरू शकतो. पण स्वतःकडे गडगंज पैसा असताना चोरीच नव्हे तर निर्घृण हत्या करणं ही खरंच आश्चर्यकारक बाब आहे. अरे थँक्यू. हॅपी बर्थडे सर. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे सर. थँक्यू थँक्यू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. अरे केक. हे माझ्या वतीने आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या वतीने सुद्धा. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरंच खरं तुम्हाला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत मला. साहेब कामाच्या एवढ्या गडबडीत सुद्धा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवून एवढं सगळं करताय. खरंच खरंच थँक्यू. कापूया केक. हो. काय ते गाणं म्हणतात ना, म्हणा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टाउन सर. हॅपी बर्थडे टू यू. काय आपल्याला कामाचा किती स्ट्रेस असतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपण कितीही मनापासून अगदी पोलीस खात्यात असलो तरी शेवटी माणसंच आहोत ना. त्यामुळे कामाव्यतिरिक्त असे काही क्षण घालवले की तसं फ्रेश झाल्यासारखं वाटतंय. मग असे क्षण कलिक सोबत कशाला? घरच्यांना सुद्धा या गोष्टीचा आनंद घेऊ दे की आज तुम्ही सुट्टी घ्यायला हवी होती. सुट्टी? आपला काही संबंध आहे सुट्टीशी? पोलीस खातं म्हटलं म्हणजे 24 ऑन ड्युटी. सुट्टी नाही, निदान घरी तरी लवकर जाऊ शकता ना. ठीक आहे बघू, आधी जरा पेंडिंग केसेसचा स्टेटस बघूया. हो चालेल. हा सर. हॅलो. हो सर, आलं 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 लक्षात. हो 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 सर, करतो करतो. ओके. बघा इन्स्पेक्टर हिंदळेकर आणि नाईट ड्युटीवर कोण हवालदार आहे त्यांना आत पाठवा, आणि दुसरं कोणालाही आत पाठवायचं नाही. ओके सर. कोणाचा फोन होता सावंत? एनिथिंग सिरियस? नाही म्हणजे तुम्ही मगाशी असे अचानक निघून आलात. चड्डी बनियान गँगने MHB कॉलनीत कांड केले. या गँगने त्यांच्या नेहमीच्याच पद्धतीने लूटमार केली. आज त्यांनी MHBला टार्गेट केलं आहे, तसं दुसऱ्या कुठल्या एरियाला केलं तर सिच्युएशन कशी काय हँडल करायची? वातावरण खूपच तापत चाललं आहे. ह्या चड्डी बनियान गँगचा त्रास खूपच वाढत चालला आहे, पण ते एका एरियात अटॅक केल्यानंतर सहसा आपला झोन बदलतात. काल रात्री त्यांनी MHBमध्ये चोरी केली. याचा अर्थ असा की आज बोरिवली परिसरात हे कांड पुन्हा होण्याची शक्यता त्या मानाने कमी आहे. तुमचं ऑब्झर्वेशन बरोबर आहे. मी सुद्धा त्यांच्या चोऱ्यांचा पॅटर्न स्टडी केला आहे. ते सहसा एकाच झोनमध्ये नाही राहत. नाही पण आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही. चोर आहेत ते. उद्या आपला अंदाज खोटा ठरवण्यासाठी सुद्धा पुन्हा त्याच एरियात चोरी करतील. आणि लोकांमध्ये सुद्धा या गँगची दहशत वाढत चालली आहे. त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. आणि म्हणूनच ACB साहेबांचा फोन आला होता मला. या बाबतीत खूपच सिरियस बोलणं झालं आमचं. या गँगला पकडण्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागेल. यांना आपला हिसका दाखवायलाच हवा. हो हिंदळकर, यासाठी आपल्याला काहीतरी स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे.
आलं लक्षात तुमच्या? तुम्ही जाऊ शकता. सावंत सर, अनेक दिवसांपासून ओळखतो तुम्हाला, पण आज पहिल्यांदाच टेन्शनमध्ये बघतो. निळकर, सिच्युएशन खूपच क्रिटिकल आहे. आता एक जरी चोरी झाली ना तरी सी पी साहेब स्वतः यात लक्ष घालतील आणि ते व्हायला नको आहे. आज वाढदिवस आहे तुमचा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी नाईट ड्युटीवर आहे आणि काहीच झालं तर मी मॅनेज करेन. ठीक आहे, पण मी गेल्यानंतर काहीही घडलं तर लगेच फोन करायचा, रात्रीचे कितीही वाजलेले असले तरी. ओके, येतो मी. या. कस झालं जेवण? लक्ष तुमचं दुसरीकडेच आहे. तो लक्ष जो होता तो चड्डी बनियन गँगकडे, कारण सेक्शन पडलेलं आहे माझं एवढं मोठं आणि भरपूर एंट्री एक्झिट पॉईंट भरपूर आहेत. जेवढं मोठं सेक्शन आहे त्याप्रमाणे लोक डिप्लॉय करण्यासाठी माझ्याजवळ मॅनपॉवर कमी, हा एक त्रास. तरी जे काय होतं तेवढं मॅनपॉवरमध्ये आम्ही सगळं डिप्लॉय केलेली होती, परंतु माझे अधिकारी, माझे अंमलदार सगळे रस्त्यावर आहेत, मी घरी आहे. रात्री काही छान अशी काही झोप लागत नव्हती. मग तरी पण 12-12:30 दरम्यान अगदी बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना फोन करत म्हटलं आता थोडं आपण झोपूया, आणि सगळ्यांना सांगितलं होतं की जरा जरी काय वाटलं तर पटकन फोन करा म्हणजे आम्ही सगळे जागेवर येऊ. साधारणपणे एक 4:45 दरम्यान मला आमचे नाईट ड्युटीचे इन्स्पेक्टर हिंदळेकर होते त्यांचा मला फोन आला. चड्डी बनियन गँगचे लोक कोरा केंद्र ग्राउंडमधून रस्ता क्रॉस करून घुसलेले आहेत. मी अजिबात विचार केला नाही, मी म्हटलं मी पोचलो, फोन बंद केला, पटकन कपडे घालता सांगितलं रिव्हॉल्वर तयार करून ठेवा पोलीस स्टेशनला. रिव्हॉल्वर घेतलं, प्रायव्हेट गाडी काढली आणि कोरा केंद्र ग्राउंडला पोचलो. झोपा आता, किती वाजले?
चड्डी बनियन गँग यांनी सिंपोली येथे एका सोसायटीत लूट माजवली आहे. अहो काय कुठे चालले तितके रात्री? ते कुठल्या दिशेने गेलेत? पोरा केंद्र मैदानाच्या दिशेने. हे बघा हिंदळकर, तुम्ही सगळ्या पेट्रोलिंग मॅन्स आणि वायरलेसनं अलर्ट करा. मी जवळच्याच पोलीस स्टेशनच्या स्टेशन इन्चार्जशी बोलून घेतो. MHB, कोराई, चारकोप सगळ्या पोलीस स्टेशनला ही न्यूज कळली पाहिजे. नाही काय झालं तरी आज त्या गँगला मी संपवणारच. तर अर्जंट जाऊन येतो. पण हॅलो, हा मी गुणाजी सावंत बोलतोय. हे बघ माझं वेपन पोलीस स्टेशनमध्ये ते बाहेर घेऊन ये. नाही 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 मला आतमध्ये यायला वेळ नाही. क्विक फास्ट. हो हो झाडीत लपून बसले असतील कॉमिंग करायला हवं. झाडीत कुठेही मुवमेंट दिसत नाही असं. ओके मी कोरा कलेंद्र ग्राउंडला पोचलो तर फोन मला ज्यावेळी आला होता आणि मी तिथे पोचलो मी 7 मिनिटांमध्ये कोरा केंद्र ग्राउंडला पोचलो. मग तिथे आमच्या बऱ्याचशा तिथे तोपर्यंत गाड्या आलेल्या होत्या, स्टाफ पण आलेला होता आणि रस्त्याच्याच बाजूला त्या जिथे आम्ही उभे होतो त्याच्या बाजूलाच सरसर सरसर असा झाडीमध्ये आवाज आला. आवाज आला म्हणून मागे फिरून पटकन बॅटऱ्या मारल्या बघतो तर थोडीशी अशी माणसाची आकृती दिसली. अरे म्हटलं आहे तिथेच, सर्वांनी कव्हर करा. आणि आम्ही म्हणतोय की तुम्ही बाहेर या, सरेंडर व्हा, सरेंडर व्हा. सांगतो एवढं असे आम्ही बोंबाबोंब करतो आहे सरेंडर होण्यासाठी. तेवढ्या जी तुफान दगडफेक चालू झाली आम्हाला वाटलं हे 8-10 लोक तर नाही आहेत, 100-200 लोक असतील अशी दगडफेक आतून झाडीतून आमच्यावर करत होते. तेवढ्यात झाडीतूनच एक रिव्हॉल्वरचा फायर झाला. आम्ही तुम्हाला चारी बाजूने घेरलेला आहे, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, ताबडतोब सरेंडर व्हा. आम्ही तुम्हाला चारी बाजूने घेरलेला आहे, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, ताबडतोब सरेंडर व्हा. चार पाचच राऊंड फक्त फायर केले 3-4 ऑफिसर्सनी आणि मेगाफोनसुद्धा गाडीवर स्टार्ट केला PA सिस्टीम आमची. त्यावरूनसुद्धा एक आमचा ऑफिसर सांगत आहे की तुम्ही सरेंडर व्हा, सरेंडर व्हा, आम्ही तुम्हाला चारी बाजूने घेरलं आहे, तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, तुमचे वेपन खाली टाका. दगडफेक चालूच होती परंतु आम्ही त्यांना घेरून म्हणजे त्या झाडीतून आतमध्ये कसे 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 बॅटरी स्टॉर्ज घेऊन आम्ही जात होतो
म्हणता म्हणताना आम्हाला तीन लोक यांचे तीन मेंबर्स सापडले. शिंपोलीच्या त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळाले. त्यात ह्या चौघांचेही चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत. बिल्डिंगच्या वॉचमॅनचं आणि वयस्कर जोडप्यांचं देखील स्टेटमेंट घेतलंय. चड्डी बनियान गँगनं फक्त लोकांचीच नव्हे तर पोलीस दलातील वरिष्ठांची सुद्धा झोप उडवली होती. अशा ह्या गँगमधल्या कट्टर दरोडेखोरांना गजाआड करण्यात शेवटी गुणाजी सावंत आणि त्यांच्या टीमला यश मिळालं. कामाची शाबासकी ही एखादं पदक जाहीर झाल्यानं किंवा एखादं प्रशस्तीपत्रक मिळाल्यानंच होते असं नाही. सावंत यांनी जे काही केलं त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात चड्डी बनियन गँग यांना कुठेही दरोडा घालता आलेला नाहीये. आणि हीच ह्या केसमधली खरी आणि सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. असं शौर्य गाजवणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांना मानाचा मुजरा. तर ह्या माध्यमातून मी एक सर्व लोकांना आवाहन करेन की तुमच्या सर्व सोसायट्यांना आपापल्या सोसायट्यांना सर्वांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावून घ्यावेत. ते चांगल्या क्वालिटीचे असावेत, चांगली सोसायटीसाठी सिक्युरिटी असावी, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी जर सिक्युरिटी एड्स जर आपले चांगले असतील तर त्याप्रमाणे जर आपल्या सर्वांची सिक्युरिटी चांगली होऊ शकते, आपली जीवितहानी वाचू शकते, आपली मालमत्ता वाचू शकते. अशा लोकांपासून घाबरण्याचं मग कारण देखील राहत नाही. आपल्याला जगण्यासाठी कॉन्फिडन्ससुद्धा येतो. आणि हे सगळं तुम्ही ज्यावेळी जनता ज्यावेळी करत राहील त्यावेळी आम्हालासुद्धा वेगळा एक काम करण्यासाठी उत्साह निर्माण.